नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शेका पक्षाचा झंझावात सुरू आहे. शेका पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि नवी मुंबई संपर्क चिटणीस माननीय विवेक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जुईनगर येथे आज शेका पक्षाचा विकासनामा जनतेसमोर जाहीर करण्यात आला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या वेबसाईटचे उद्घाटन देखील करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाने स्वबळावर आपले 36 उमेदवार या निवडणुकीत उभे करून प्रस्थापितांसमोर आव्हान निर्माण केले आहे. शेका पक्षाला मतदारांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरून आणि लोकप्रिय तगड्या उमेदवारांच्या बळावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या शेका पक्षाकडे जातील हे महापालिकेच्या निकालातून स्पष्ट होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार जयंत पाटील म्हणाले की राज्यात लोकांनी मोठ्या अपेक्षेने भाजपला निवडून दिले होते. ती अपेक्षा भारतीय जनता पक्षाने फोल ठरवली आहे. काँग्रेस विरोधात संतापलेल्या जनतेने एक पर्याय म्हणून भाजपच्या हाती मतदारांनी सत्ता दिली. याचा जनतेला नक्कीच पश्चाताप होत असेल. राजकारणात बदल होतच असतात, त्यानुसार शेका पक्षाने आधुनिकतेची कास धरली आहे. मी या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना विवेक पाटलांना धन्यवाद देईन. एक चांगला जाहीरनामा त्यांनी या ठिकाणी काढला आणि आम्ही काय करणार आहोत आणि पक्ष काय करणार आहे हे या ठिकाणी मांडलेलं आहे. अरे म्हणून या ठिकाणी देशामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. जे अपेक्षेने जनतेने या ठिकाणी सत्ता परिवर्तन केलं, आपल्यापैकी पण काही मंडळी त्यावेळेला वाद गेली आणि एक वेगळी लाट मीडियाच्या माध्यमातून या देशामध्ये आणण्याचा पहिला प्रयत्न मोदी यांनी केला. मोदी यांनी वेगवेगळी आश्वासनं दिली, वेगळ्या तऱ्हेनं लोकांना हमीशा दिली आणि काँग्रेसनी या देशामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी ज्या पद्धतीचा कारभार 15 वर्षामध्ये या ठिकाणी केला, त्याची चीड, त्याचा संताप कुठेतरी व्यक्त करण्याचं एक निमित्त पाहिजे आहे. आणि त्यामुळे मोदी नाते त्यांनी हे बरोबर साधलं आणि मोदींनी या ठिकाणी आपली सत्ता काबीज केलेली आहे. या ठिकाणी वेळ अपुरा आहे. भरत जाधवांना मी सांगेन की तुम्ही एक चांगलाही पर्याय या ठिकाणी शोधलाय. तुम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी विचार मांडलेत, असे 25 कार्यकर्ते या नवी मुंबईमध्ये उभे केलेत, ते यांना कधीच आपण खाली आणू एवढी ताकद आपल्यामध्ये आहे. लक्षात ठेवा की ज्या पद्धतीचा आपण विचाराला ठाम राहिलं पाहिजे. आपण एका ठिकाणी राहिलो आणि आपण कशा पद्धतीने बोलतो, आपण कशा प्रकारे वागतो आणि प्रत्येक कृतीमध्ये आपला काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, आपण कोणासाठी काम करतो आणि बोलतो हे जनतेला बरोबर कळत आहे. आमची ताकद कमी आहे, वेगळा पर्याय, वेगळी राजकारणामध्ये बदल होत आहेत. त्या बदलामध्ये विवेक पाटील आम्हाला घेऊन चाललेले आहेत की आमचं आता आमची मांडणी, आम्ही लोकांपुढे जाण्याची पद्धत हे वेगळी मांडली पाहिजे. हे विवेक पाटील सातत्यानं पक्षाच्या चिटणीस मंडळात मांडतात की आम्ही कधी मीडियाजवळ गेलो नाही, आम्ही कधी वेबसाईट काढली नाही, आम्ही जनतेबरोबर राहिलो, जनतेच्या आंदोलनावर राहिलो, जनतेबरोबर रस्त्यावर आलो. पण निवडणुकीच्या काळामध्ये वेगळे तंत्र आता या देशामध्ये निर्माण झालेलं आहे, ते शिकण्यामध्ये आम्ही अपुरे पडलो आणि म्हणून त्याच्यामध्ये बदल करण्याचा निर्णय आम्ही आता घेतलेला आहे. नवी मुंबईमध्ये खरी आम्ही सुरुवात जाधव या ठिकाणी करतो आहे.
यावेळी माननीय विवेक पाटील यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले। ते म्हणाले की शेतकरी कामगार पक्ष हा लहान असला तरी आमचा विकासाचा विचार मोठा आहे, त्या विकासाच्या विचारावर आम्ही नवी मुंबईत प्रवेश करू। शेका पक्ष हा संघर्ष करून जनतेला न्याय मिळवून देणारा पक्ष आहे। सर्वसामान्य जनतेकडून शेतकरी कामगार पक्षाने उमेदवार उभे केले आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शेका पक्ष हा गरिबांसाठी काम करेल। 12.5% परतावा शेका पक्षामुळेच मिळू शकला, तर सेजला शेका पक्षानेच हद्दपार केले। नवी मुंबईमध्ये शेका पक्ष परिवर्तन घडवेल असा विश्वास माननीय विवेक पाटील यांनी व्यक्त केला। शेतकरी कामगार पक्ष हा संघर्ष करून काम करणारा शेतकरी कामगार पक्ष, संघर्षाच्या जागेवर काम करतो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आम्हाला संघर्ष करायला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवला, आणि संघर्षाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसत नाही, हा शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आहे। मगाशी मल्लिनाथ गायकवाडांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की तुम्ही एवढी सगळी जनतेला आश्वासन देता, तुम्ही पुरी पूर्ण कशी करणार? अरे आमचे नगरसेवक जे आतमध्ये जातील ते वाघासारखे त्या ठिकाणी काम करतील, आणि तिथल्या प्रशासनाला सडो की सडो सोडून सत्तेवर कोणी येवो पण जनतेची काम करण्याची धम्माक आमच्या नगरसेवकामध्ये 100% असणार आहे, हा विश्वास घेऊन तुम्ही मतदारांकडे जायचं। आमचे नगरसेवक असे कोणी नाही आहेत पैशाने विकत जाणारे नाही आहेत, पैसे घेऊन आमच्यात आलेले नाही आहेत। तर जे आम्ही तिकीट देताना सांगत होतो नाही तर 36 काय 111 उमेदवार आम्हाला आमच्याकडे आले असते, पण आम्ही सांगितलं आमचे उमेदवार हे सिंहाचे बछडे आहेत, त्या ठिकाणी जातील तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारानं जातील, लोकांची सेवा करण्याची सवय असणार आहे। जयंत भाई मला अभिमान आहे सांगायला, अभिमान वाटतो, आनंद वाटतो की माझ्याकडे जेव्हा आम्ही जेव्हा सगळ्या लोकांना सांगत होतो का उमेदवारांनी काय काय सार्वजनिक कामं केली, काय काय समाजसेवा केली, हे घेऊन आमच्याकडे या तर तिकीट मिळेल नाही तर तिकीट मिळणार नाही, मला अतिशय अभिमान वाटतो माझ्या सर्व उमेदवारांचा का माझ्याकडे उमेदवारी मागायला येताना आमचे उमेदवार इच्छुक उमेदवार एवढी मोठी फाईल घेऊन यायचे, साहेब आम्ही हे केलं, साहेब आम्ही हे केलं, साहेब आम्ही हे केलं। एकच काम केलं नाही माझ्या उमेदवारांनी, भ्रष्टाचार कुठं केलेला नाही, हे एकमेव काम त्यांच्या हातून। भ्रष्टाचार न करणारे, समाजाची सेवा करणारे जवळ फारसे पैसे नसणारे, आणि ज्यांना कुठलाही राजकीय पक्ष असल्या लोकांना तिकीट देत नाही त्यांना शेतकरी कामगार पक्षाने तिकीट दिलेले, हा आमचा अभिमान। मला बऱ्याच ठिकाणी बोलत होते साहेब ते असे खर्च करणार आहेत, ते तसे खर्च करणार आहेत। मी प्रत्येक वार्डाच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे, आधी सांगतो विचार घेऊन लोकांसमोर जा का जो उमेदवार आज 50 लाख 1 कोटी 75 लाख 1.25 कोटी काय खर्च करेल तो पुढची 5 वर्ष त्याचे 5 पट 10 पट कसे होईल एवढाच विचार करेल, लोकांच्या कामाचा विचार करणार नाही। पण अभिमानाला सांगा शेतकरी कामगार पक्ष आज पक्ष पैसे देणार नाही, पण शेतकरी कामगार पक्ष 5 वर्ष तुमची प्रामाणिकपणे सेवा करेल, हा विचार घेऊन या ठिकाणी तुम्हाला जायचं। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे अध्यक्ष कनिष्क कांबळे, शेतकरी कामगार पक्षाचे प्रवक्ते मल्लिनाथ गायकवाड, शेका पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भरत जाधव, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपक जयस्वाल, नवी मुंबई चिटणीस गौतम आगा आदी मान्यवर उपस्थित होते।